ब्रेकिंग न्यूज आहे, बातमी आहे कराड मधून। राज्यात सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या नाट्यात शरद पवार आज कराड यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळावर त्यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले। दरवर्षी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात, मात्र राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता कोण कोण कराडमध्ये येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या आज पुण्यतिथीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना अभिवादन केलं जाणार आहे। कराड इथल्या प्रीती संगमावर असणाऱ्या समाधीस्थळावर याची तयारीही करण्यात आली आहे आणि इथं शरद पवार पोहोचलेले आहेत। तिथलीच ही दृश्य आपण या ठिकाणी बघतोय। शरद पवार यांनी देखील स्मृतिदिनी यशवंतरावांचं या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। त्यांना आज यशवंतराव चव्हाणांचा स्मृतिदिन आहे,